इकडे मंडळी बघताय भाताला ना छान अशा लोंब्या बाहेर आल्या आहेत बघा तर ह्या लोंब्यांमध्ये अजून दाणे धरले नाही आहेत चांगले आता त्याच्यामध्ये चा एक पंधरा वीस दिवसामध्ये दाणे भरतील आणि परत दहा पंधरा दिवस त्यांना तयार व्हायला लागतील नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत आहात ना शुभ सकाळ फ्रॉम संगमेश्वर मंडळी आज मी माझ्या गावी आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी गाव माझं आणि आज मी आईसोबत चाललेलो आहे शेती बघायला म्हणजे आता लावणी वगैरे झाल्यानंतर आहे ना जाले लिया आता भात छान प्रकारे तयार झालेली आहेत आणि आता आहे ना त्या भातांमध्ये पण धरायला लागलेत तर रानटी प्राणी येतात भातांमध्ये आणि नासधूस करतात तर त्या कारणाने आहे ना भातांमध्ये बावल्या लावल्या जातात म्हणजे असेच खांबे रोवून त्यावरती त्या आहे ना प्लॅस्टिक वगैरे अडकवलं जातं जेणेकरून त्यांना थोडंसं भीती दाखवण्याचं ते काम करतं तर आपल्याला आता गावठणावर जायचं आहे मंडळी आणि तिकडे आपल्या भातामध्ये आहे ना ती बावली उभी करायची आहेत तर मंडळी आहे ना भातात जाण्या अगोदर आहे ना आपल्याला या जंगलामध्ये थोडं काम आहे म्हणजे भातात आपल्याला जी बावली लावायची आहेत त्यासाठी आहे ना मोके लागतात मोके म्हणजे मंडळी आहे ना छोट्या छोट्या फांद्या असतात झाडाच्या ज्याला जास्त फाटे फुटलेले असतात तर ते मोके जमिनीमध्ये रोवतात आणि त्यावरती त्या आहे ना कापड म्हणा प्लॅस्टिक पिशव्या प्लॅस्टिकचा कागद अशा टाईपचं लावलेलं ला जातं आणि जेणेकरून त्या बावल्या टाइपचा आकार दिला जातो आणि त्याला रानटी प्राणी घाबरतात तर आता भात पसवायला लागली ना म्हणजे त्याला दाणे धरायला लागले ना की भातांमध्ये अशी भावली लावली जातात तर आपल्याला भातात जायचं आहे ती भावली लावण्यासाठी तर आता आपण मोक्यासाठी या जंगलात आलो आहे तर पटापट मोके काढून घेऊयात एक पाच सहा तरी मोके लागतील आणि ते काढून झाल्यानंतर आपल्याला वरती मग गावठणावर भातात जायचं आहे बस इतले? तर मंडळी आपण आहे ना एक सहा सात तोडलेले आहेत आणि आता आई त्याला बांधून आणि बांधल्यानंतर मग हे घेऊन आपल्याला भातात जायचं आहे आणि मंडळी इकडे हे जे झाड बघताय ना याला रामटा म्हणतात तर हुंदराची बिळं वगैरे जिथे असतील ना त्या बिलांवरती वगैरे याच्या फांद्या ठेवल्या ना की ते उंदीर आहेत ना पळून जातात तर भातामध्ये थोडीशी नाचधूस पण ते करणार नाहीत या कारणाने याच्या फांद्या पण आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या भातात जिथे जिथे बिळं दिसतील ना उंदराची तर तिथे आपल्याला ते, ते सुद्धा टाकायचे आहेत इकडे मंडळी बघताय भाताला ना छान अशा लोंब्या बाहेर आल्या आहेत बघा तर ह्या लोंब्यांमध्ये अजून दाणे धरले नाही आहेत चांगले आता त्याच्यामध्ये एक पंधरा वीस दिवसामध्ये दाणे भरतील आणि परत दहा पंधरा दिवस त्यांना तयार व्हायला लागतील हा म्हणजे आत्ता सप्टेंबरचं स्टार्टिंग आहे तर पूर्ण सप्टेंबर महिना जाईल ऑक्टोबरच्या जा, फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्येच भात ही कापायला तयार होतील इकडे बघताय पूर्ण मस्त असं दिसतंय कारण सर्व इकडे आहे ना जी रोपा आहेत ती छान प्रकारे उंच पण ह्या वर्षी झालेत बघू शकता तुम्ही आणि आता त्यावरती दाणे पण आलेत पसवलेत मस्त छान तर म्हणजे आम्ही जे मोके आणले होते ना तर त्यातला एक मोका आईने आता घेतलाय बघा आणि एका मलकंडीमध्ये ती रोवते तर छान असा एकदम गच्च बसेल असा रोवायचा थोडं कोयतीने आई त्याला ठोकते म्हणजे तो जरा एकदम गच्च बसेल आणि त्यावरती मग आपल्याला प्लॅस्टिक वगैरे लावायचं असतं जेणेकरून रात्रीचं ते जरासं पांढरं पांढरं दिसतं त्यांना आणि त्याने थोडाफार असर होतो त्यांच्यावर तसं जास्त काही फरक पडत नाही त्यांना पण एक दरवर्षीप्रमाणे आपल्याला ती बाहुली उभी करायची असतात कारण थोडाफार तरी त्यांच्यावर असर पडेल या कारणाने वारा आल्यानंतर आहे ना आ, हे जे प्लॅस्टिकचे कागद असतात ना ते थोडेसे वाजतात पण तर त्या वाजल्याने पण खूप फरक पडतो तर दोन्ही प्रकारे कामं होतात पांढरं पण दिसतं रात्रीचं आणि त्या आवाजाने पण त्यांना वाटतं की कोणीतरी भातामध्ये आहे आणि ते सहसा यायला बघत नाहीत जवळ पण मोठी गँग आली ना तर मग काय ते लोक ऐकत नाहीत तर मंडळी आपली खालच्या भातातली बावली आहेत ना लावून झालेत तिकडे आईने तीन मोके रोवलेत आणि त्यावरती त्या प्लॅस्टिकच्या बॅगा आहेत आणि इकडे ही आता आम्ही छत्री बांधले आणि इकडे आई लास्ट टाईमला जेव्हा आलेली ना तेव्हा एक छोटीशी एक पिशवी बांधलेली आहे आता फक्त तिकडे वरच्या साईडला एक दोन मोके बांधायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला घरी जायचं आहे तर मंडळी हे लास्ट बावलं होतं वरच्या मलकंडीमध्ये लावलं आणि आता इथे गावठाणावरती आहे ना जे काम करण्यासाठी आम्ही आलो होतो ते झालेलं आहे म्हणजे कसं असतं भात शेती तयार होत असताना आहे ना, ना खूप संकटांना सामोरं जावं लागतं कारण रानटी प्राण्यांपासून तर वाचावं वा लागतंच आणि त्यानंतर हे जे भातंवरती येतात ना ती पाखरं वगैरे खाऊन मग जे उरतं ना ते मग आपल्या हाती लागतं आपले प्रयत्न मंडळी चालू ठेवले पाहिजेत त्या कारणाने ही बावली लावली जातात आणि आपले पॉझिटिव्ह प्रयत्न ठेवायचे आहेत त्यानंतर जे काय उरणार आहे ते आपल्या हाती लागणारच आहे तर म्हणजे आता बावली लावून झालेली आहे तर आज आम्ही गावठणावर आलेलो आणि ही बावली का लावतात आणि कशी लावतात तर त्यासाठी म्हटलं ही व्हिडिओ करावी आम्ही एक साध्या पद्धतीने बावली लावतो म्हणजे प्लॅस्टिकचे कागद किंवा ही एक जुन्या टाईपची ओढणी बोलू शकतो ती लावलेली आहे एक जुनी छत्री लावलेली आहे काही काही जणं ते बॉटलचं एक करतात आणि बॉटलचा तो आवाज येत राहतो काही जण पत्रा तयार करतात त्या पत्र्याचा पण मस्त आवाज येतो त्याच्यामध्ये काट्या वगैरे टाकतात आणि वारा येतो ना त्यानंतर त्याचा आवाज येतो अशा खूप वेगवेगळ्या प्रकारे बावली बनवली जातात काही काही जण प्रॉपर बावली पण बनवतात म्हणजे माणसासारखी बावली बनवतात पेंड्याने किंवा गवताने आणि त्याला मस्त शर्ट वगैरे घालून आहे ना त्याला उभी करतात तर असं बऱ्याच प्रकारे बावली बनवली जातात तर आम्ही नॉर्मली अशी साध्या प्रकारेच बनवतो आणि पांढरं दिसेल एवढंच एक उद्दिष्ट असतं पांढरं दिसल्याने जास्त करून प्राणी येण्याचा प्रयत्न करत नाहीत तर म्हणजे आता बावली लावून झालेत आणि आता मी घरी जातो आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका भेटा पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय